Prasad Salvi presents Easy English Complete Grammar Foundation. Easy English. Chapter 26 Prepositions. Education is not received, it is achieved. Friends, welcome back. काल आपण parts of speech याविषयी शिकलो. आज आपण शब्दयोगी अव्यय याविषयी माहिती पाहूया. Preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय, दोन कर्म जोडताना वापरला जाणारा शब्द. द वर्ड विच इज यूज टू जॉईन टू सेंटेन्सेस ऑर वर्ड्स. द कप इज ऑन द टेबल हे वाक्य आपण पाहिलंय, म्हणजे टेबल वर कप आहे. वर ऑन म्हणजे वर, ऑन हे प्रेपोजिशन आहे. पुस्तकाला किंवा पुस्तकामध्ये 100 पानं आहेत. There are 100 pages in the book. In म्हणजे मध्ये, हे प्रेपोजिशन आहे. फ्रेंड्स, शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन हा शब्दांच्या जातीमध्ये वारंवार वापरला जाणारा प्रकार आहे, म्हणून आपण याविषयी खास शिकत आहोत. सर्वात महत्त्वाची प्रेपोजिशन्स आज आपण पाहणार आहोत. इन, IN म्हणजे मध्ये. आय लिव्ह इन मुंबई, मी मुंबईमध्ये राहतो. ऑन म्हणजे वर. द पेन इज ऑन द टेबल, पेन टेबलवर आहे. ॲट, ॲट म्हणजे ला. आय शॅल कम ॲट 7, मी 7 येईन. 7 टू, टू म्हणजे कडे. वी आर गोईंग टू द मार्केट, आम्ही बाजारला चाललोय किंवा बाजारात जातोय. आपण मराठीमध्ये बाजारला किंवा बाजारात असं जरी म्हणत असलो तरी इंग्लिशमध्ये टू असं म्हणण्याची पद्धत आहे. फ्रॉम, FROM, फ्रॉम म्हणजे पासून, हून किंवा कडून. ही कॉल फ्रॉम जपान, त्याने जपानवरून फोन केला किंवा त्याने जपानहून फोन केला. विथ, WITH, विथ म्हणजे सह किंवा बरोबर. राज वेंट देअर विथ माही, राज तिथे माही सोबत गेला किंवा माही बरोबर गेला. विदाऊट, WITHOUT, विदाऊट म्हणजे शिवाय. वी कांट लिव्ह विदाऊट यू, आम्ही तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. बाय, BY म्हणजे ने. राहुल केम हिअर बाय प्लेन, राहुल इथे प्लेनने आला. ऑफ, OF, ऑफ म्हणजे चा ची चे. टेक केअर ऑफ पिंकी, पिंकीची काळजी घे. ची. बिहाइंड, BEHIND, बिहाइंड म्हणजे पाठी किंवा मागे. मिस्टर पाटील लिव्ह्स बिहाइंड द फॅक्टरी, श्रीयुत पाटील फॅक्टरीच्या मागे राहतात. अपोजिट म्हणजे च्या समोर. देअर इज अ स्कूल अपोजिट ऑफ दॅट मॉल, त्या मॉलच्या समोर शाळा आहे. फ्रेंड्स, आता हा अभ्यास तुमच्यासाठी, तुम्ही तयार करा. खाली काही प्रेपोजिशन्स दिलेत, त्यांच्या सहाय्याने आणि दिलेल्या शब्दाच्या सहाय्याने तुमचं स्वतःचं वाक्य तयार करा. पहिलं आहे इन, त्याने तुम्ही बेड आणि बेडरूम हे दोन शब्द जोडा. त्यानंतर इनच आहे की ज्याने तुम्ही बास्केट म्हणजे बादली आणि बाथरूम म्हणजे न्हाणीघर हे दोन शब्द जोडा. त्यानंतर ऑन, याने तुम्ही पिलो आणि ब्लँकेट हे दोन शब्द जोडून वाक्य करा. अबाउट, याने तुम्ही ॲडमिशन संदर्भात वाक्य करा, म्हणजे अबाउट आणि ॲडमिशन हे वाक्यात आलं पाहिजे. बाय आणि ट्रेन याने जोडलेलं वाक्य करा. फॉरने टू असचं वाक्य करा, टू अस म्हणजे 2 तास. यानंतर ही काही क्रियापद. एज्युकेट, EDUCATE, एज्युकेट म्हणजे शिक्षण देणे. याचा पास्ट टेन्स आणि पीपी
डी वापरून एज्युकेटेड असा होतो. अर्न, ई ए आर एन, अर्न म्हणजे कमावणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी अर्न्ड, ईडी वापरून होतं. एक्सप्रेस, ई एक्स पी आर ई डबल एस, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी ईडी वापरून एक्सप्रेस्ड असं होतं. एम्प्लॉय, ई एम पी एल ओ वाय, एम्प्लॉय म्हणजे नोकरी देणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी ईडी वापरून एम्प्लॉईड असा होतो. इरेज, ई आर ए एस ई, इरेज म्हणजे पुसणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी डी वापरून इरेज्ड असा होतो. एस्केप, ई एस सी ए पी ई, एस्केप म्हणजे सुटणे किंवा सुटका होणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी डी वापरून एस्केप्ड असा होतो. एक्सपेक्ट, ई एक्स पी ई सी टी, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा ठेवणे किंवा अपेक्षा करणे, याचा पास्ट टेन्स. आणि पीपी एक्सपेक्टेड ईडी वापरून होतो. थँक्यू.